नमस्कार, मी विजय ठोंबरे, आपण पाहत आहात वज्रधारी न्यूज। खानापूर, कडेगाव आणि कवठे मंकाळ तालुक्यात 3 नवे कोरोनाबाधित रुग्ण सापडले। आज सांगली जिल्ह्यात नव्याने 3 कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत। यात खानापूर तालुक्यातील गोरवाडी येथील 45 वर्षीय एक पुरुष, कडेगाव तालुक्यातील नेरली येथील 57 वर्षीय एक पुरुष, तर कवठे मंकाळ तालुक्यातील नरसिंहगाव येथील पॉझिटिव्ह मुलीची 26 वर्षीय आई, असे 3 रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे समोर आले आहे। यातले दोघे मुंबईहून आले आहेत। जिल्ह्याची बाधितांची संख्या 101 वर पोहोचली आहे। निर्भीड आणि निपक्ष बातम्यांसाठी पाहत रहा वज्रधारी न्यूज। धन्यवाद। आता IIT JEE नीट साठी लातूर, हैदराबाद आणि कोटा इथे जाण्याची गरज नाही। वेलकम टू शिवप्रताप अकॅडमी। विटा इथल्या शिवप्रताप मेडिकल अँड IIT अकॅडमी मध्ये कोटा व हैदराबाद इथला उच्च विद्या विभूषित शिक्षक वृंद विद्यार्थ्यांच्या सेवेसाठी सदैव तत्पर। स्टुडंट ऑफ शिवप्रताप अकॅडमी विटा। डिसिजन डिटरमाइन आवर डेस्टिनी। आय ऑलवेज वॉन्ट अकॅडमी दॅट वुड प्रिपेअर मी फॉर लाईफ इटसेल्फ। चूजिंग शिवप्रताप अकॅडमी वॉज द बेस्ट डिसिजन। शिवप्रताप अकॅडमी मध्ये मी यशस्वी झालो, तुम्ही सुद्धा यशस्वी व्हा।